फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लेंसेस। नाउ व्हाट आर लेंसेस? लेंसेस आर द ऑप्टिकल डिवाइसेस विच कैन डाइवर्ज और कॉन्वर्ज द रे ऑफ लाइट व्हेन इट इज पासिंग थ्रू द डिवाइस, और सिंपली इट कैन रिफ्रैक्ट द रे ऑफ लाइट। ओके, सो आफ्टर रिफ्रैक्शन वी कैन गेट द कॉन्वर्जेंट और डाइवर्जेंट रेज। Okay, so let's see in detail the lenses and its types. So see here, first the lenses with its two classifications I have given. Lenses are divided into two types, convex and concave. Jasa mirror madhe don divideation kelele hote, pan concave mirror ani convex mirror same tasa lenses madhe pan don type astat, convex lens and concave lens. Okay, so let's see one by one in detail. So let's start with the first type, that is the convex lens. Convex lens ita dakhavlela aahe, and see clearly it is a convergent lens. Convex ha jyaves lens asto tyaveles convergent asnar aahe, and convergent, what is the meaning of convergent? All the ray of light when it concentrate on a single point, it is called as a convergent. Okay, so convex lens is a convergent lens. And see how the convex lens structure will be there. It is just like a, as shown in the diagram, it is having a optical center at the center of the lens. Don convex surfaces asnar ahet, don convex surfaces when they are meet together, it will form a convex lens. Okay, ani tyacha jo center asnar ahe, that will be a optical center. Itha pole vagere nasto, itha center la mhantat optical center. आणि जे त्याचे एजेस असणार आहेत, एजेस मीन्स टॉप मोस्ट लाईन अँड द बॉटम मोस्ट लाईन, दॅट इज द एजेस, एजेस ऑफ द लेन्स इट इज थिन, म्हणजे ते दिसायला असे बारीक असणार आहेत, अँड द बॉटम साईड इट विल बी थिक. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द कॉन्वेक्स लेन्स. आता कॉन्वेक्स लेन्स जे आहेत हे परत वेगवेगळ्या टाईपचे बनवू शकतात. सो इथं मी तीन टाईपचे कॉन्वेक्स लेन्स दाखवलेले आहेत, अकॉर्डिंग टू देअर युजेस वी कॅन यूज एनी वन ऑफ दिस थ्री. सो पहिला जो आहे तो आहे डबल कॉन्वेक्स लेन्स. डबल कॉन्वेक्स म्हणजे आता जे वरती दाखवलेला होता सेम तोच, दोन कॉन्वेक्स सर्फेसेस एकत्र मीट केले की डबल कॉन्वेक्स सर्फेस एकत्र केल्यामुळे याला डबल कॉन्वेक्स लेन्स म्हणतात. ओके, सेकंड डायग्राम, इट इज अ प्लेनो कॉन्वेक्स लेन्स. वन साईड ऑफ द लेन्स इट इज मेड बाय अ प्लेन सर्फेस, अँड सेकंड इट इज विथ द कॉन्वेक्स सर्फेस. सो इट इज अ प्लेनो कॉन्वेक्स सर्फेस. And the third type, it is the concavo-convex surface. Means concave side is the one side and convex side is the one side. Hence, this type of lens, it is called as a concavo-convex lens. So, according to their uses, ya tini paiki je aplyala use karayla easy jatil te apan use karu shakto optical devices madhe. Okay? Now, see, this diagram shows us how the ray of the light, they converge. So always keep in mind that the line which is passing, ray of light which is passing through the optical center, it will go as it is in the straight line, and bakiche je asnar ahe that will converge at a single point. Okay, so it is showing the convergent of light rays. So itha ray of light kashe form honar ahe, pass honar ahe through the convex lens, and how they are converging, it is shown in this diagram. Okay, नाव वेअर द कॉन्वेक्स लेन्स कॅन बी यूज्ड. आपण डेली लाईफमध्ये भरपूर जे गोष्टी आहेत ते आपण कॉन्वेक्स लेन्सचे यूज करतो, तरी पण आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला कदाचित माहीत नसतील ते आपण बघू. सो हिअर आय हॅव गिवन सम एक्झाम्पल्स फॉर द कॉन्वेक्स लेन्सेस, वेअर कॉन्वेक्स लेन्स वी आर युझिंग. सो फर्स्ट इट इज टेलिस्कोप. टेलिस्कोप मीन्स इट इज द डिवाइस विच यूज टू सी द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. ओके, ह्याच्यामध्ये दोन टाईपचे टेलिस्कोप येतात, एक जो नियरबाय एरियाला ऑब्झर्व करतो आणि एक जो एक अगदी फार्देस्ट एरियाला, मीन्स इन द स्काय ऑर टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्स. तर हे जो नियरबाय एरियाचा टेलिस्कोप असेल मेजरली तो मला इथं आपण रिप्रेझेंट केलेला आहे. सो इन द टेलिस्कोप वी आर युझिंग द कॉन्वर्जंट, सॉरी कॉन्वेक्स लेन्स. नाव द सेकंड एक्झाम्पल इट इज शोन हियर इज अ मायक्रोस्कोप. माइक्रोस्कोप इज ऑल्सो ऑप्टिकल डिवाइस विच यूज टू सी द स्मॉलेस्ट और टाइनी ऑब्जेक्ट्स थ्रू द माइक्रोस्कोप. ओके, सो माइक्रोस्कोप मध्ये पण डायवर्जेंट रे, सॉरी कॉन्वर्जेंट रेज होणं कंपल्सरी आहे, म्हणून इथं पण आपण मायक्रोस्कोपच्या इंटरनल पार्ट्समध्ये कॉन्वेक्स लेन्स जो आहे ते यूज केले जातात.
त्याच्यानंतर कॅमेरा लेन्सेस, आपला जो रेग्युलर कॅमेरा असतात त्याच्यामध्ये पण जे लेन्सेस असतात ते कॅमेरा लेन्सेस आहेत, जे फोकस करण्यासाठी आपल्याला यूजफुल पडेल ते लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स. नेक्स्ट आपल्या जे आईजमध्ये, आपल्या आईचे स्ट्रक्चरमध्ये जे लेन्स असतात दॅट इज ऑल्सो द कॉन्व्हेक्स लेन्सेस. अँड लास्ट इज द मॅग्निफाईंग लेन्सेस. मॅग्निफिकेशनसाठी मीन्स स्मॉलेस्ट ऑब्जेक्ट जर आपल्याला मोठा करून बघायचा असेल, जे आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो, सेम तसा मॅग्निफायर छोटा एक ऑप्टिकल डिवाइस असतो. मॅग्निफायरमध्ये पण आपण ऑप्टिकल डिवाइस म्हणून जे यूज करतो ते आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, याच्यामध्ये सगळे रेज ऑफ लाईट जे आहे ते एका पॉईंटला मीट होतात आणि आपल्याला ते इमेज जे आहे ते क्लिअरली दिसू शकते. सो दिस इज होल अबाउट द फर्स्ट टाईप, दॅट इज द कॉन्व्हेक्स लेन्स. नाव लेट सी अबाउट द कॉन्केव्ह लेन्स. नाव सी कॉन्केव्ह लेन्स, इट इज बेसिकली द डायव्हर्जंट लेन्स. डायव्हर्जंट मीन्स वॉट? ईच अँड एव्हरी रे ऑफ लाईट आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल मूव्ह इन द डिफरंट डायरेक्शन. हे आपण मिरर्समध्ये पण बघितलेलं आहे. ओके, सो हे इथे डायव्हर्जंट होणार आहेत म्हणजे सगळे एका पॉईंटला मीट न होता वेगवेगळ्या दिशेला जात आहेत. ओके, सो याचं स्ट्रक्चर बघा, याच्यामध्ये दोन कॉन्केव्ह बाजू जे असतात ते एकत्र मीट केल्यामुळे आपल्याला हा जो स्ट्रक्चर आहे तो कॉन्वेक्स कॉन्केव्ह लेन्सचं मिळणार आहे. सो दोन्ही साईड जे आहेत ते कॉन्केव्ह आहेत. ओके, म्हणजे इन्सिडेंटची साईड पण कॉन्केव्ह असते आणि रिफ्रॅक्शनची साईड पण कॉन्केव्ह असते. आता याच्यामध्ये जो सेंटर असणार आहे, अगेन इट इज कॉल्ड एज अ ऑप्टिकल सेंटर. आणि जे एजेस असतात ते एजेस काय असतात? थिक असणार आहेत ह्या केसमध्ये. आणि जो सेंटर असणार आहे तो सेंटर आहे तो थीन असेल. ओके, सो साईड्स जे असतात ते मोठे असतात, थिक असतात, आणि सेंटर जो असणार आहे तो थीन असणार आहे. याच्यामध्ये परत दोन ते तीन टाईप येतात. सो मेजरली वी आर टेकिंग थ्री टाईप्स हियर ऑल्सो. सी फर्स्ट टाईप जो आहे, ऑब्जर्व द डायग्राम, दोन्ही साईड कॉन्केव्ह मिर कॉन्केव्ह शेपच्या आहेत. सो इट इज डबल कॉन्केव्ह. ठीक आहे, जो आपण ओरिजिनली मागाशी बघितलेला डायग्राम आहे तीच फर्स्ट टाईप आहे, दॅट इज डबल कॉन्केव्ह. नेक्स्ट इज द कॉन्वेक्सो कॉन्केव्ह. वन साईड जे आहे कॉन्वेक्स आहे, सेकंड साईड कॉन्केव्ह. इट इज कॉन्वेक्सो कॉन्केव्ह. अँड द लास्ट इज प्लेनो कॉन्केव्ह, म्हणजे एक साईड प्लेन असणार आहे, दुसरी साईड कॉन्केव्ह असणार. ह्या तिघांच्या नावावरून आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे नेहमी की डबल कॉन्केव्ह मीन्स दोन्ही साईड कॉन्केव्ह, कॉन्वेक्सो कॉन्केव्ह मीन्स एक कॉन्वेक्स एक कॉन्केव्ह, प्लेनो कॉन्वेक्स कॉन्केव्ह म्हणजे एक साईड प्लेन एक साईड कॉन्केव्ह. ओके, असे हे जे टाईप्स डिवाईड केलेले असतात स्ट्रक्चरच्या बेसिसवर. नाव सी दिस डायग्राम विल शो यू द डायव्हर्जंट ऑफ लाईट. सो सी हियर, रेज ऑफ लाईट दे आर पासिंग थ्रू द कॉन्केव्ह लेन्स अँड आफ्टर पासिंग थ्रू इट आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट दे आर डायव्हर्जिंग इन द डिफरंट डायरेक्शन्स. सो ह्या रेचं जो काम, ह्या लेन्सचं जे काम आहे ते रेज डायव्हर्जंट करणं आहे. ओके, सो इथं तुम्हाला या डायग्राममध्ये याची आयडिया येईल की कसे डायव्हर्जंट होतात. ओके, नाव वेअर दीज लेन्सेस कॅन बी यूज्ड कॉन्केव्ह लेन्सेस. सो आय कॉन्केव्ह लेन्सेस, हियर आर सम लिस्ट ऑफ द ॲप्लिकेशन्स. सो कॉन्व्हर्जंट लेन्सेस आर यूज इन द टेलिस्कोप्स, बट हे टेलिस्कोप्स जे ते टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्सचे असणार आहेत त्या टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्सपासूनचे आपल्याला जास्त यूजफुल राहतात. सो इथं आपण जो लेन्स दाखवला आहे तो स्टार वगैरे दाखवला, मीन्स टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्स आपण बघताना जो टेलिस्कोप असणार आहे तिथं कॉन्केव्ह लेन्स यूज करायचा. सो आफ्टर दॅट बायनॉक्युलर. बायनॉक्युलरमध्ये पण आपण लांबचे जे वस्तू आहेत ते बघ, म्हणजे ते पण थोड्याशा फायनाईट डिस्टन्सपर्यंतचे जे लांबचे डिस्टन्स आहे तिथं आपण बघण्याचा प्रयत्न करतो बायनॉक्युलरने. त्या बायनॉक्युलरमध्ये पण जे लेन्सेस असतात ते लेन्सेस असतात कॉन्केव्ह लेन्सेस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय ग्लासेस. आपण जे आय ग्लासेस किंवा स्पेक्स यूज करतो दॅट आर ऑल्सो हॅव्हिंग द सम टाईप्स हॅव्हिंग द कॉन्केव्ह लेन्सेस. ओके, अँड द लास्ट एक्झाम्पल इट इज अ फ्लॅश लाईट. जे टॉर्चमध्ये फ्लॅश लाईट किंवा व्हेकल्समध्ये फ्लॅश लाईटचा यूज केला जातो दॅट इज नथिंग बट द कॉन्केव्ह लेन्सेस. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कॉन्केव्ह लेन्सेस. सो हाऊ दे वर्क अँड हाऊ दे आर इमर्जिंग कॉन्व्हर्जिंग अँड डायव्हर्जिंग प्रॉपर्टीज वर्क विल सी डिटेल इन द ऑप्टिकल डिव्हायसेस. ओके, होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर, दीज टू टाईप्स ऑफ लेन्सेस. ओके, इफ यू अंडरस्टँड दिस, लाईक अवर व्हिडिओ, शेअर इट अँड सबस्क्राईब अवर.